जामनेर विधानसभा क्षेत्रातील ज्या संस्थेचे माननीय जिल्हा परिषद सदस्य संजय दादा गरुड प्रतिनिधित्व करतात त्यापैकी आचार्य गगनराव गरुड पतसंस्था शेंदुर्णी यांच्यातर्फे रुपये 2,51,000 व शेंदुर्णी सह फळविक्री संस्था शेंदुर्णी तर्फे 2,01,000 तसेच त्यांच्या सुविध पत्नी जिल्हा परिषद सदस्या सौ सरोजिनी ताई गरुड यांच्या 7 महिन्यांचे मानधन रुपये 21,000 असे एकूण 4,73,000 निधी संजय दादा गरुड यांनी आज मंत्रालयात जामनेर विधानसभा क्षेत्रातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत दिली. या प्रसंगी संजय गरुड यांचे समवेत माननीय यांच्या समवेत सुधाकर बारी पंकज जैन आदी उपस्थित होते. मला जामनेर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी 80 ते 83 हजार मतदारांनी मते दिलेली आहेत. त्यांचे ऋण म्हणून मी फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून मदत करील. यासाठी मतदारसंघातील नागरिकांसाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालय पहूर ग्रामीण रुग्णालय यासह तालुक्यातील व लोहारा कुरहाड गटातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कुठेही लसीची कमतरता भासू देऊ नका व या मागणीस महाविकास आघाडी सरकारमधील हजर असलेले सर्वच मंत्री महोदयांनी संमती दिलेली आहे असे यावेळी संजय दादा गरुड यांनी सांगितले. यामुळे जामनेर पहूर शेंदुर्णी वाकोद वाकडी फत्तेपूर गारखेडा बेटावद नेरी व पाचोरा तालुक्यातील लोहारा कुरहाड वरखेडी येथील केंद्रांना संजय दादांच्या या उपक्रमाचा फायदा होणार आहे. संजय दादा गरुड यांच्या या उपक्रमाचे मंत्रालयात उपस्थित मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे अजितदादा पवार बाळासाहेब थोरात जयंतजी पाटील राजेश टोपे हसन मुश्रीफ बाळासाहेब पाटील धनंजय मुंडे आदींनी संजय दादा गरुड यांचे कौतुक केले. याचबरोबर जामनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनीही दादांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले. आचार्य गजाननराव गरुड ग्रामीण बिगर शेती पद्धत संस्थेमार्फत 2,51,000 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट, त्याचप्रमाणे शेंदुर्णी फळविक्री सहकारी संस्थेच्या वतीने 2,01,000 डिमांड ड्राफ्ट आणि माझी पत्नी सौ सरोजिनी संजयराव गुरु यांचा 7 महिन्याचा मानधन 21,000 रुपये असे 4,73,000 धनादेश आणि डिमांड ड्राफ्ट हे माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व इतर सर्व मंत्रीगण त्या दिवशी मीटिंगला होते. त्यांच्यासोबत आम्ही सांगितलं की जामनेर तालुका हा फार मोठा विधानसभा क्षेत्र आहे आणि या विधानसभा क्षेत्रामध्ये 1,73,18 वयोगटापासून तर 44 वयोगटापर्यंत संख्या आहे. आमच्या तालुक्यात लस कमी पडू देऊ नका आणि त्यासाठी आम्ही ही थोडे खारीच्या वाट्याप्रमाणे आमच्या ज्या ज्या सहकारी संस्था नफ्यात आहे त्यांच्या माध्यमातून हे आम्ही मुख्यमंत्री सहायतांनी दिलं या कोविडशिल्डसाठी आणि 18 ते 44 वर्ष वयोगटातल्या लोकांच्या लसीकरणासाठी हे डिमांड ड्राफ्ट देतो आहे. तरी आमच्या तालुक्यात तात्काळ सुरू करावी आणि खरोखर मी शासनाचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि धन्यवादही देतो की परवा दिलं आणि आज राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेंदुर्णी पीएससीलासुद्धा 18 ते 44 वर्ष वयोगटातील जनता जनार्दनांना लसीकरणाचं उद्घाटन इथे झालं आणि चांगल्या पद्धतीने दोघंही 44-45 वर्ष ते पुढचे आणि 18 ते 44 वर्षाचे आतले यांच्या दोघं ठिकाणी आज लसीकरण या शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर राहुलजी निकम व त्यांची सर्व सहकारी यांच्या नेतृत्वाखाली जे सुरू झालं आहे ते खरोखर शासनाचे आणि आरोग्य खात्याचं माननीय नामदार राजीवजी टोपे साहेब यांचं अभिनंदन करतो. जिल्ह्यातलं प्रशासन जिल्हाधिकारी साहेब असतील, सिव्हिल सर्जन असतील, PHO असतील, डीन असतील, या आरोग्य खात्याच्या टीमचंसुद्धा मी श्रीवार यांना सलाम करतो. अतिशय चांगल्या पद्धतीने काम आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये लसीकरणाचं सुरू झालं आणि बऱ्याचशा लोकांनी याचा फायदा रजिस्ट्रेशन करून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करताना दिसत आहेत. आज इथे कमीत कमी 250-300 लोकांची लाईन सकाळपासून लागलेली आहे आणि लोकांमध्ये अतिशय जागरूकता झालेली आहे. फक्त शासनाला एक विनंती राहील की लसीला आता तिसरी लाट येते म्हणून प्रत्येक तालुक्यात 2 PSC निवडायच्या आणि तिथे ऑक्सिजनची फिटिंग करून घ्यायची. त्यानिमित्ताने शेंदुर्णीची PSC ची निवड ऑक्सिजन साठी झालेली आहे
लवकरच फिटिंग सुद्धा DHO आणि सिव्हिल सर्जन इथे करणार आहेत। त्यासाठी लागणारा जो ऑक्सिजन आहे तो विघ्न अर्थाचे सर्वे सर्वा डॉक्टर सागर दादा गरुड आणि भूषण दादा मगर हे दोघेही इथे फुकट ऑक्सिजन पेशंटला पुरवणार आहेत। त्यांचे मी आभार मानतो। त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी आपली घोषणा केली होती की सिंधुदुर्ग PHCला मी ऑक्सिजन फुकट पुरवू, शासनातर्फे फक्त फिटिंग करून घ्यायची आणि फिटिंग सुद्धा या 2-4-8 दिवसात होऊन जाईल अशी मी खात्री बाळगतो। धन्यवाद। सिटी न्यूज।